नमस्कार मंडळी, नमस्कार. मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच सिनेमा कट्टामध्ये. मंडळी, आज आपल्यासोबत गप्पा मारायला एक अप्सरा आहे. अभिनय आणि डान्स मधली स्वतःची आवड लक्षात घेऊन तिनं याच क्षेत्रात करिअर करायचा इरादा पक्का केला. तिला प्रवासाची इतकी आवड आहे की कधी कधी अजिंठा तर कधी हंपी, कधी थेट समुद्र गाठते. या पोस्टर गर्लनं आपल्या क्लासमेट साठी मनाचं शटर कधीच बंद केलं नाही. तर स्वागत करूया द वन अँड ओनली सोनाली कुलकर्णीचं. वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू. प्लीज. क्या बात है सोनाली, वेलकम टू सिनेमा कट्टा. मला असं तुला फॉर्मली इन्व्हाइट करायला आणि वेलकम करायला कसं तरी वाटतंय, बट शो इज अ शो. आपण खूप चांगले मित्र आहोत, पण मी तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि मी प्रश्न विचारणार आणि तू उत्तर द्यायचीस. काही मज्जा नसणार आहे, एक मी प्रश्न विचारणार, तू उत्तर द्यायचीस, एवढाच इंटरव्ह्यू असणार. पण या निमित्ताने तू माझ्याशी जरा चांगलं वागणार आहे. ऑप्शनच नाही. मला असं कळलंय की या शोवर तू सगळ्यांचा खूप आदर करतोस आणि तसाही करतो. या शोवर आलेल्या सगळ्या गेस्टचा करतोस ते मी तसंही करतो आणि तू माझं करणार आहेस. हा बट देअर विल बी अ फ्यू एक्सेप्शन. सुरू करूयात आपण. सो मला सांग, करिअरला सुरुवात खऱ्या अर्थानं झाली ती बकुळा नामदेव घोटाळे, बरोबर? खऱ्या अर्थानं. पण त्याच्या आधी सुद्धा आपण थोडीफार कामं केली होती, म्हणजे आपण समज गौरी मध्ये आपण केलं होतं, गाढवाचं लग्न केलं होतं, त्याच्याही आधी हा खेळ संचिताचा, बरोबर? त्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका केली होती. हो, म्हणजे बऱ्यापैकी 6-1 महिने शूट करत होते मी त्या शो साठी. सो असं म्हणायला हरकत नाही की मराठीतलं माझं पहिलं काम अभिनय क्षेत्रातलं, अर्थात हा खेळ संचिता. हा खेळ संचिता कॉलेजमध्ये असताना मी 16-1 वर्षाचे होते आणि तेव्हा ऑडिशन देत होते पुण्यात, जेवढा स्कोप असतो. 16-1 वर्षाची म्हणजे 3-4 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. एक्झॅक्टली. ही अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. आय एम गोइंग टू कीप अ काउंट. तर पुण्यात जो काही स्कोप तेव्हा होता, त्या लिमिटेड स्कोप मध्ये जे काही ऑडिशन असायचे, त्या सगळ्या ऑडिशन्सला मी जायचंय आणि मराठीत काम करायचं का असा निर्णय घेतला नव्हता किंवा विचारही केला नव्हता. कारण तुला माहितीये माझं बॅकग्राऊंड मराठी नाहीये, आई पंजाबी आहे, आम्ही स्कूलमध्ये मी शिकली आहे, त्यामुळे मराठी भाषेबद्दल मी खूप कॉन्फिडंट नव्हते आणि बोलायची सवय नव्हती, वाचन झालं नव्हतं किंवा त्या लँग्वेजमध्ये शिक्षणही झालं नव्हतं, मराठीचे संस्कार. एक्झॅक्टली. त्यामुळे असा नव्हता विचार केला की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी इंडस्ट्रीत काम करेल. पण मी ऑडिशन्स देत होते आणि तसंच एकदा ऑडिशन्सला जाता जाता मी एका मालिकेच्या ऑडिशनला पोहोचले आणि उषा देशपांडे निर्मात्या आणि दिग्दर्शिका अशा दोन्ही भूमिका त्यांनी सांभाळल्या होत्या. तर बिकॉज त्यांना डान्स करणारी मुलगी हवी होती म्हणून मी त्या ऑडिशनला गेले. म्हणलं हां, पण मला जरा प्रॉब्लेम आहे की मला असं मराठीत फ्लुएंटली बोलता येणार नाही. तर अशी लाईक ठीक आहे, ते बघू आपण, आपण शिकवू तुला, अगदी ग्रीक नाही आहे ना, मराठीच आहे, त्यामुळे हा म्हणजे आपल्याला तेवढा वेळ मिळेल सेटवर. लाईक ठीक आहे चालेल. मग मी मला त्यांनी एक पान दिलं ऑडिशन साठी, एक सीन दिला आणि मला एक 1/2 पाऊन तास लागला वाचायला. आता नाही ना तेवढा वेळ लागत. तू काम केलंयस माझ्यामध्ये, त्यामुळे ते ळणच हे उच्चार जमायचे नाही. ते अड बोलतात हिंदीमध्ये, अड. हा म्हणजे कसा केलास, खेड खेड मांडला, खेड मांडला, खेड मांडला. पण झाली ऑडिशन बरी आणि डान्सची पण ऑडिशन झाली. तर ते म्हणाले की आपण करूयात, प्रयत्न करूयात आणि यू कम ऑन बोर्ड, लेट्स ट्राय. सो इज लाईक छान, म्हणजे आपल्यावर कोणीतरी समोरून कॉन्फिडन्स दाखवलाय. सो इज लाईक चला, मग यानिमित्ताने शिकायला मिळेल. कारण विक्रम गोखले सेटवर असायचे, विक्रम काकांबरोबर माझे मेजर सीन्स होते. सो त्यांच्याकडनं मराठीचे आणि अभिनयाचे धडे हे दोन्ही मला थेट विक्रम काकांकडनं मिळाले आणि मग सुरुवात झाली. आय थिंक सेटवरच आपल्या मेकअप आर्टिस्टने माझा फोटो त्याच्या कुठल्या तरी फिल्मच्या सेटवर दाखवला, तर गाढवाचं लग्नचं कास्टिंग चालू होतं, ते ही मुलगी बघा, ही बरी आहे, ही पुण्याची आहे, ही डान्स करते, असं करून मग गाढवाचं लग्न मध्ये मला संधी मिळाली. मीनवाईल मला जगदीश खेबोडकरांनी म्हणजे त्यांनी आणि निर्मात्यांनी घरी येऊन एक स्क्रिप्ट ऐकवलं होतं
विच वॉज गौरी. आणि माझ्यासाठी इट वॉज अ बिग डील. रादर कोणाच्याही साठी नानांनी येऊन त्यांचं स्क्रिप्ट तुम्हाला थेट जगदीश घरी आले आणि ते सुद्धा. हो यार, आणि कारण निर्मातेही चिंचवडचे होते, त्यांनी म्हटलं की मग ती आपल्या इकडेच राहते, मग आपण तिच्या घरी जाऊ, तिला ऐकवू. आणि मग त्यांनी ऐकवली मला फिल्म, आणि मला झालं की अरे, कारण पिंजरा पाहिला होता म्हणजे मराठीतले फार संस्कार जरी झाले नसले आणि खूप मराठी सिनेमे मी पाहिले नव्हते, पण माहेरची साडी आणि पिंजरा हे दोन सिनेमे मी पाहिले होते लहानपणी. हे भारतीयांनीच पाहिले पाहिजे. एक्झॅक्टली, बरोबर. सो पिंजरा माहिती होता आणि माहिती होतं जगदीश केवडकर, तर मग त्यांनी ऐकवलं आणि मग अशा पद्धतीने चित्रपट सृष्टीत संधी मिळाली. हे मग गौरी नावाचा चित्रपट केला, तो रिलीज नाही झाला. या फॉर सम रिझन्स तो रिलीज नाही झाला, कारण नवीनच होते सगळे करणारे, त्यामुळे गाढवाचं लग्न पहिलं आला आणि मग इमिडिएटली बकुळा नामदेव घोटाळे मध्ये संधी मिळाली. आणि मग ऍक्ट्रेस म्हणून, फुल फ्लेजेड अभिनेत्री म्हणून पहिली फिल्म जी रिलीज झाली, यू गॉट एन अवॉर्ड फॉर दॅट एज अ बेस्ट ऍक्ट्रेस, ती बकुळा नामदेव घोटाळे. चांदीच्या ताटात सोन्याचे वाळे, चांदीच्या ताटात सोन्याचे वाळे, बकुळा संघ लगीन करून आले नामदेवराव, आणि भेटायला आले सरपंच घोटाळे. आणि त्या फिल्मसाठी येस बरेच अवॉर्ड्स मिळाले, डेब्यू अवॉर्ड मिळाले, पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पहिल्या चित्रपटासाठी मिळणं वॉज अ बिग माइलस्टोन. पेक्षा कॉन्फिडन्स अगेन बूस्टर की हा आपण हे करू शकतो, आपण हे बरोबर करतोय आणि इथून पुढे संधी मिळणार. सो माझ्यासाठी इट वॉज लाईक अ टर्निंग पॉईंट. आणि त्याच मंचावर मला अवॉर्ड घेताना रवी जाधव नामक एका व्यक्तीने पाहिलं, ज्यांनी मला नोटीस केलं आणि काही महिन्यांनी त्यांनी मला फोन केला की मी रवी जाधव बोलतोय, माझा नवीन सिनेमा आहे, मी दिग्दर्शित करतोय, मी तुला अवॉर्ड घेताना पाहिलंय बेस्ट ऍक्ट्रेसचा, त्यामुळे तू अभिनय चांगला करतेस हे अंदाज, ह्याचा अंदाज आला, पण तुला नाचता येतं का, कारण मी डान्स बेस्ड फिल्म करतोय. आणि माझं झालं की अरे ए हॅलो मुला, कम हियर, अँड देन ऑफकोर्स नटरंग हॅपन्ड. या बात मला सांग की तू म्हणालीस की आर्मी बॅकग्राऊंड आहे तुझी, कारण वडील सुद्धा, वडील आर्मी मध्ये मिलिटरी मेडिकल कोर मध्ये, करेक्ट, तुझं शिक्षण सुद्धा आर्मी स्कूल मध्ये झालंय, बट देन तू आर्मी मध्येच पुढे परस्यू करावं असं का नाही वाटलं तुला, म्हणजे कशाची जास्त भीती वाटली, डिसिप्लिन का? नाही नाही, डिसिप्लिनची अजिबात नाही, कारण मी खूप डिसिप्लिन्ड आहे. यू नो दॅट मी खूप पंक्च्युअल आहे, मी खूप म्हणजे कुठेतरी ते बाबांचे संस्कार प्रत्येक गोष्टीत माझे दिसतात, कामातही दिसतात. आपल्या फील्डमध्ये पंक्च्युअलिटी डझन गो विथ आर फील्ड, यू नो दॅट समटाईम्स येस, अ लॉट ऑफ पीपल आर नॉट पंक्च्युअल, बट आय मेक अ पॉइंट की मी वेळेवर जाते, मग आपण तिथे जाऊन आपलं काहीतरी करायचं. सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातनं डिसिप्लिन माझ्या स्वभावातनं कळतोच, दॅट इज अ पार्ट ऑफ मी नाव, पण त्याला मी घाबरले नव्हते. रादर नववी दहावीत, हा आठवी नववीत असताना मला असं होतं की नाही आपण आर्मी डॉक्टर होऊयात, आणि कसं डॉक्टर मोहना गाशे, डॉक्टर लागू, डॉक्टर सोनाली कुलकर्णी वगैरे आवडेल मला लावायला, पण अँड आय वॉज अ गुड स्टुडंट आय वुड से. व्हॉट अट्रॅक्टेड यू द मोस्ट, म्हणजे डिड द डान्स अट्रॅक्ट यू ऑर द ऍक्टिंग? तुला सांगू ऑनेस्टली, मला ना हिरोईन व्हायचं, म्हणजे माझ्यावरती खूप मोठा प्रभाव आहे श्रीदेवी, माधुरी दीक्षित ह्या सगळ्यांचा, आणि 90s किड ना, त्यामुळे कुठलाही खूप फिल्मी, आणि कुठलाही सिनेमा बघून आल्यानंतर मग मी पुढचा आठवडाभर किंवा महिनाभर किंवा नेक्स्ट सिनेमा येईपर्यंत त्या हिरोईन सारखी वागायचं. मग तसे कपडे शिवून घेतले होते मी आईकडनं, मग आरशासमोर उघडचे सगळे डायलॉग्स, ती सगळी गाणी, टेरिसवर पाऊस पडला की मग ते सगळे, यु नो ऑल दॅट जॅज. सो आय वॉज अ व्हेरी फिल्मी किड, म्हणजे शाळेत पण जे काही कल्चरल इव्हेंट्स असायचे ते मी कोरिओग्राफ करायचे, मग मी प्रत्येक इव्हेंटमध्ये असायचे. सो कुठेतरी इट वॉज देअर फ्रॉम डे वन, हिरोईन बनना है मुझे, हे ठरलं होतं, हे स्वप्न, हा हे स्वप्न होतं, पण माहीत नव्हतं की हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळणार आहे का, आणि ते पोटेन्शियल आहे का, आणि ते पूर्ण होईल. पण मग मला एक सांग की ही सगळी स्वप्न बघत असताना आपण काहीतरी इमॅजिन केलं असेल, आपण कायम काही ना काहीतरी इमॅजिन करतो की मी असं असेन, मी ह्या चित्रपटात काम करेन, मी अशी समोर जाईन, तर इतकी सगळी स्वप्न बघत असताना त्याच्यानंतर एवढे तू चित्रपट सुद्धा केलेस, तुला कधी असं स्वप्नात वाटलं होतं का की तुला माझ्याबरोबर क्लासमेट्स मध्ये काम करायची संधी मिळेल?
ब्रेक कधी असतो इथे? ब्रेक घेऊया. आय वॉन्टेड टू कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट फिल्म ऑफ युअर लाईफ वॉज नटरंग. Again, no, I'm not joking. I'm being very serious. Yes, I can see that. The most important film of your life, current, tani ek vegli identity Sonali Kulkarni la dili. Vegli meksha, I would say identity dili, maji swataha chi orak. Karan, to parant ka zalo to, ek tar naav similar asle moe. Ek tyaas naavane ek dusri vyakti jeva tyaas field madhe enter hote. Teva the biggest challenge is to stand out from that existing personality. And actress like her. Actress like her, popularity wise, potential wise, talent wise. And she's still working. So asa navta ki retire hoon baraach vel zala hai, different generation altogether. Asa nahi navta. So she was doing, you know, big films even then when I entered. So it was the biggest challenge ki lokanni hi dusri Sonali Kulkarni kon? हा प्रश्न लोकांच्या मनात येऊ नये, ऑफकोर्स कन्फ्युजन होऊ नये. सो तोपर्यंत आय वॉज नॉट शुअर, मी चाचपडत होते की ते कसं होणार, कधी होणार, काय होणार. पण इव्हेंच्युअली इट इज युअर वर्क विच स्टँड्स फॉर यू, विच स्पीक्स फॉर यू. आणि ते मिळण्यापर्यंत, ही संधी मिळण्यापर्यंतचा खूप एक मोठा स्ट्रगल होता. सो आय वुड से आय एम फॉर्च्युनेट की माझ्या करिअरच्या अगदी 2-3 वर्षाच्या टप्प्यातच मला ती संधी मिळाली. आणि नटरंग सारखा चित्रपट कुणाच्याही करिअरमध्ये येणं आणि त्या पिरियडमध्ये इतक्या लवकर येणं वॉज ॲब्सोल्युटली अ टर्निंग पॉईंट. एकतर ऑफकोर्स कमर्शियल सिनेमा, पण क्रिटिकली हायली अक्लेम्ड, आणि त्यातलं माझं कॅरेक्टर, त्यातली गाणी, ती ओळख, रादर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही फिल्ममध्ये कुठल्याही नटीची होणारी तशी एंट्री, इट वॉज ऑल व्हेरी ग्लॅमराइज्ड, लार्जर दॅन लाईफ, अँड obviously it worked. So nothing speaks louder than success. Correct. After it worked, mag arthat lokana hi dusri Sonali Kulkarni kon yacha uttar milala. Correct. Ani mala maji olakh milali, which I think is the biggest achievement. Karan pratyek kalakar olakh apli olakh nirman karnyasathi jagadat asto. I understand. Ani appreciation sathi. So tujha career जे नटरंग पासून एक बूस्टअप मिळाला त्याला, म्हणजे खऱ्या अर्थानं असं पण म्हणू की एक वेगळी सुरुवात मिळाली. त्याच्याही आधी तू सिनेमे केले होतेस, नाही असं नाही, पण सो इट वॉज प्री नटरंग अँड पोस्ट नटरंग अशा याच्या डिवाइड झालंय, बरोबर, युअर करिअर. सो नटरंग नंतर सोनाली कुलकर्णी आली, ती एक उत्तम ऍक्ट्रेस आहे हे कळलं, ती फारच अमेझिंग डान्सर आहे हे सुद्धा कळलं. त्याच्यानंतर तुला असं वाटतं, म्हणजे आता आता जे तुझे चित्रपट येत आहेत, म्हणजे थोडक्यात हम्पी असेल किंवा शटर असेल, तर ज्या चित्रपटांनी तुला, अजिंठा असेल, ज्या चित्रपटांनी तुला अभिनयासाठी एक वेगळाच प्लॅटफॉर्म दिला, म्हणजे तुझी काय म्हणू, हिडन अभिनयाचं टॅलेंट बाहेर आलं असं आपण म्हणूया, बट पोस्ट नटरंग डू यू थिंक तेवढा जस्टिफाईंग रोल तुला मिळाला अदर दॅन दीज थ्री सिनेमा? कसं होतं ना सिद्धार्थ, आपलं इट्स अ व्हेरी ट्रिकी सिच्युएशन. एकतर जोपर्यंत काही वर्क होत नाही तोपर्यंत तुम्ही चाचपडत असता काय वर्क होईल, काय क्लिक होईल, अँड यू नेव्हर नो की काय लोकांना आवडेल. आणि एकदा का लोकांना ते आवडलं की मग तुम्ही वेगळं काही करायला गेलात तर ती रिस्क असते, कारण दे लाईक यू फॉर दॅट. पण यू कॅन गो बियॉन्ड दॅट हे प्रूव्ह करण्यात पुन्हा खूप स्ट्रगल लागतो. आणि मला असं वाटतं की तेच आहे, इट्स अ व्हेरी बिग एक्झाम्पल, पण आय एम नॉट कम्पेअरिंग माय सेल्फ, पण एक एक्झाम्पल म्हणून मी स्टेट करते, माधुरी दीक्षित, शी इज डन सो मेनी फिल्म्स, अप्रतिम भूमिकाही केल्या आहेत ॲज अन ॲक्ट्रेस सुद्धा, पण शी इज स्टील कॉल्ड ॲज धक धक गर्ल. पण ती धक धक पुरती मर्यादित नाही आहे, त्याच्या पलीकडे पण तिने खूप काम केलंय. कुठेतरी मला असं वाटतं आपलं ॲक्टर्सचं असं होऊन जातं की एक इमेज सेट झाली ना की मग ती ब्रेक करायला आणि त्याच्या पलीकडे जायला तितकाच स्ट्रगल लागतो. सो ते माझं नटरंग नंतर सुरू झालं. सो आता ओळख निर्माण झाली, नटरंगनी ओळख तर दिली, पण ती ओळख ब्रेक करणं सुद्धा, एक इमेज दिली पण ती इमेज ब्रेक करणं सुद्धा गरजेचं होतं. पण इन अ वे इट्स बेटर, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला मग काहीतरी एक अम्बिशन असतं, चॅलेंज असतो, चॅलेंज असतो, आणि मग यु आर ऑलवेज ऑन द टोज, यु आर ऑलवेज स्ट्रगलिंग टू फाइंड समथिंग न्यू. आणि आर्टिस्टला ते जोपर्यंत मिळत नाही ना, एक ध्येय मिळत नाही ना, तोपर्यंत मग मजा येत नाही काम करायला. सो तसं झालं, मला ती इमेज ब्रेक करायला
वेळही लागला पण संधीही मिळाली. आफ्टर नटरंग खूप डान्स ओरिएंटेड किंवा ग्लॅमरस रोल्स यायला लागले आणि ओव्हर अ पॉइंट मला ती संधीही मिळाली की मी चूज करू शकले की आता मला काय असतं ना, आपण आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा समोर जे काही ठेवलेलं असतं आपण ते सगळं खातो, पण एकदा की पोट भरलं असेल की मग आपण विचार करतो की नको आता हे नाही, मी काहीतरी वेगळं खाईन, काहीतरी वेगळं ट्राय करीन आणि आता मला नाही खायचं आहे. सो त्या पोझिशनला आल्यानंतर देन आय स्टार्टेड चूजिंग की नाही आता मला थांबायला चालेल किंवा मी थांबू शकते, एखादे सिनेमे नाही केले तरी चालते, मग काहीतरी वेगळं शोधूयात. मग जर ते आपोआप येत नसेल तर मग ते जनरेट कसं करू शकतो, कशा पद्धतीने आपण तो मेसेज सेंड करू शकतो की आपण काहीतरी वेगळं करायला तयार आहोत. आणि फॉर्च्युनेटली यु नो एक दोन एक वर्ष नटरंग नंतर तो एक पिरियड गेल्यानंतर मग मला असे सिनेमे यायला लागले. पोस्टर गर्ल सारखा सिनेमा, क्लासमेट्स सारखा सिनेमा, मितवा सारखा सिनेमा. म्हणजे मितवामध्ये तर अतिशय नॉन ग्लॅमरस भूमिका होती माझी, ज्याच्यात मी मेकअप केला नव्हता, खूप सिम्पल, खूप कमी बोलणारी, खूप मच्युअर अशी भूमिका, डान्स नाही, ग्लॅमर नाही, तरीही काहीतरी वेगळी बट येट व्हेरी कमर्शियल. शटर सारखी भूमिका जिथे आय वॉज गेटिंग टू दॅट, मला शटर बद्दल खास करून जाणून घ्यायचं होतं बिकॉज पर्सनली मला तुझा त्यातला परफॉर्मन्स भयंकर आवडला होता. बिकॉज त्या परफॉर्मन्सला किंवा त्या कॅरेक्टरला मुळातच कसलंही बॅगेज नव्हतं. ओके, ते कॅरेक्टर सुद्धा असं ग्लॅमराइज नव्हतं किंवा त्याच्या तोंडचे डायलॉग सुद्धा इतके काही मोठे आणि सिडक्टिव्ह नव्हते किंवा असे लार्जर दॅन लाईफ नव्हते. इट वॉज ऑल सिम्पल अँड इट वॉज जे प्रेक्षकांना सुद्धा बघायला फार आवडतं की इट वॉज मोर रिअल. अगेन यू हॅव अ ब्रिलियंट ऍक्टर इन फ्रंट ऑफ यू, सचिन खेडेकर. सो आय नीड टू नो अबाउट दॅट एक्सपिरियन्स बिकॉज ती फिल्म आपण असं म्हणूयात की ती फिल्म सुपर डुपर हिट नाही झाली बट इट वर्क आणि ती चांगल्या ठिकाणी वर्क झाली, ती चांगल्या ठिकाणी रजिस्टर झाली. दो आपल्या दोघांचेही चित्रपट त्यात एकाच दिवशी रिलीज झाले ऑनलाईन बिनलाईन आणि शटर. बट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल दॅट इट वॉज व्हेरी नाईस जेस्टर फ्रॉम सोनाली कुलकर्णी की ऑनलाईन बिनलाईनच्या प्रीमियरला सोनाली कुलकर्णी आली होती आणि शटरच्या प्रीमियरला मी आणि हेमंत ढोमे गेलो होतो. सो इट फेल्ट व्हेरी ब्युटिफुल. बट कमिंग बॅक टू शटर, काहीतरी वेगळं घडलं होतं त्या सिनेमामधनं. कारण मला असं वाटतं की एकतर जी विजन होती ना ती आपल्या पलीकडच्या एका व्यक्तीची होती, म्हणजे व्ही के प्रकाश जे नॅशनल अवॉर्ड विनिंग मल्याळम आणि इतर पण साऊथ इंडियन सिनेमे करतात ते डिरेक्टर, त्यांच्या मित्रांनी शटर मल्याळम मध्ये केला होता. सो इट वॉज हिज आयडिया की आपण तो मराठीत करूया आणि सचिन खेडेकर इज हिज फ्रेंड. सो तशा पद्धतीने ते मराठीत आले आणि अर्थात त्यांना कास्ट केलं. माझ्या कास्टिंगच्या वेळेला खूप डायलेमा होता. एकतर ती वयाने थोडी मोठी असली पाहिजे कारण सचिन खेडेकरांची जी मुलगी आहे दाखवली आहे फिल्म मध्ये ती टीनेजर आहे. सो मी आणि ती वी कांट बी द सेम एज. ओके, आणि ती ग्लॅमरस नाहीये. लाईक यू नोटिस की ती टिपिकल हिंदी फिल्म मध्ये जे आपण प्रॉस्टिट्यूट बघतो चमेली किंवा अशा, तशी ती फुल ग्लॅम क्वीन अजिबात नव्हती. ती खूपच रिअल, म्हणजे मला ब्रीफच असा होता की आपण जर मुंबई सारख्या शहरातनं रस्त्यावरनं जातोय तर आपल्याला एखाद्या सिग्नलवरती एखादी बाई अशी दिसली ती आउटडेअर नसते, पण त्यांना माहिती असतं की तिचं प्रोफेशन काय असू शकतं. सो ती तितकी सिम्पल पाहिजे. मग आम्ही लिटरली 200 रुपयाची साडी, मग तो अतिशय साधा ब्लाऊज, नो मेकअप. मी कारण आम्ही सिक्वेन्शियली शूट करत होतो, एकदा जे काही केस विंचरले होते पहिल्या दिवशी, मग 16व्या दिवशी मी कंगवा फिरवला केसांमधून, इतकं ते रिअलिस्टिक ठेवलं होतं. आणि ॲज अन ॲक्टर मला भयंकर मजा आली कारण खूप स्पॉन्टेनियस जग होतं ते. म्हणजे ॲक्च्युली असं वाटत होतं की आम्ही नाटक करतोय कारण इट वॉज अ 2 कॅमेरा सेटअप, छोटूसा 20x20 सेट होता तो ज्या शटरमध्ये आम्ही आहोत. समोर सचिन खेडेकर हु इज हायली स्पॉन्टेनियस ॲक्टर. अँड आमच्या डिरेक्टरनी सांगितलं तर रिहर्सल्स नको करूयात, आपण फक्त वाचून घेऊयात, एक साधारण ज्योग्राफी ठरवूयात काय करायचं काय नाही, आणि मी तुझा कॅमेरा लावतो आणि त्यांचा कॅमेरा लावतो आणि तुम्ही करा, कारण आय वॉन्ट बिटवीन द लाईन्स, आय डोंट वॉन्ट द डायलॉग्स. ते तर येणारच आहेत पण बिटवीन द लाईन ज्या रिॲक्शन येतील ते मला रिहर्सल करून आणि मग तुझा वेगळा वेगळा ओएस लावून नाही मिळणार. मला हा प्रवासच आवडतोय की मी मराठीमध्ये तेवढी फ्लुएंट नाहीये पासन ते सचिन खेडेकर बरोबर मी इम्प्रोव्हायझेशन करते मराठी सिनेमाचं. दिस इज समथिंग विच आपल्याला सगळ्यांना हवं आहे. नाही, आय थिंक इट्स अ लर्निंग प्रोसेस. असं काहीतरी करायला जेव्हा मिळतं करेक्ट
तेव्हा एकतर शिकायला मिळतं आणि मला असं वाटतं मोर दॅन एनीबडी एल्स प्रूव्हिंग इट टू द वर्ल्ड. तुम्हाला जेव्हा काहीतरी सारखं सतत शिकायला मिळतं तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही ग्रो होता ऍज अन ऍक्टर ऑल्सो आणि ऍज अ ह्युमन बिंग ऑल्सो. सो गप्पा तर आपण मारत राहूच, पण काय मला काय खूप बोलतोय का मी? अच्छा म्हणजे नुसतेच बोलतोय का? मग मी काम करूया का आपण आता नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा किंवा नुसता टाइमपास करण्यापेक्षा आम्ही खेळू का? काही खेळू म्हणजे गेम्स खेळू, पण मग तुम्ही बघणार ना? ठीक आहे मंडळी, सोनाली कुलकर्णी सोबत आता आपण काही गमती जमतीचे लहान मुलांचे गेम्स, बलून असतील आणि टाइमपास असेल त्याच्यामध्ये ते फोडायचं, ते तुला कळेल ना? सो तयार आहे? हा म्हणजे तू आहेस त्यामुळे मजा येणार. चला तर मग. तर मंडळी सिनेमा कट्टामध्ये पहिल्यांदाच एक आगळा वेगळा खेळ खेळला जाणार आहे सोनाली कुलकर्णी सोबत. या खेळाचं नाव आहे हेपुआ. तू फंबललास का? नाही. हे काय नाव आहे? हेपुआ. नीट बोल. हेपुआ. शट अप. हा म्हणजे हिलियम फुग्यांचं आव्हान इज हेपुआ. सो हा खेळ आहे, हा खेळ असा आहे जो मी तुला आता पहिल्यांदा करून दाखवेन. या फुग्यांमध्ये हिलियम आहे. बर. तर हे सायन्स तुला माहितीये ना की जेव्हा आपण इनहेल करतो आणि बोलतो तेव्हा आपला आवाज पातळ होऊन जातो. मग तुला गरजच लागत नसेल ना? सांगतोय तू. तर हा कसा करायचा मी तुला एकदा करून दाखव. डेमॉन्स्ट्रेट बेबी. तर हे हिलियम अख्खं इनहेल करायचं, त्याने हानिकारक काहीच नाही. बर. अख्खं इनहेल करायचं, पोटात घ्यायचं आणि मग मी एक डायलॉग सांगणार, तो डायलॉग बोलून दाखवेन. तर आता मी तुला पहिल्यांदा जो डायलॉग बोलून दाखवेन तो काशीनाथ घाणेकर मधला डायलॉग आहे. ओके. सो हे करत असताना मी हसेन सुद्धा. तू घाबरून जाऊ नकोस. ओके, लेट्स डू दिस. आता मी तुला दाखवतो. फर्स्ट उगा. आपला इंटरव्ह्यू एकदम टॉप झालाय. एकदम कडक. कळलं? कळलं? उरलेला उरलेला हेलियम पण दाखवतो. चल चल नीट करा. आणि तर तुला एवढंच बोलायचंय एकदम कडक. कळलं तुला काय करायचंय? कळलं? जमणारच नाहीये. हे अगदी 5 सेकंदांपुरतं टिकत. ओके, सो ऑल यू हॅव इज 5 सेकंड. युअर डायलॉग इज हिरो. हा, याची तर हिरोगिरी मी बाहेर काढणार आहे एक दिवस. तूच का? हा. कळलं? लेट्स गो. 1 2 3 गो. इन इन फुल पूर्णपणे. गो गो गेट इट इन बस पूर्णपणे. जा 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 जा. अजून. हा हिरो हिरोगिरी बाहेर काढणार एक दिवस. वा वा वा. हिरो आला. हाय हिरो. ओके, पुढचा डायलॉग असा आहे. एक झालं पाहिजे तमाशात सोंगड्या बरोबर एक नाच्या बी पाहिजे. जाते. एक झालं पाहिजे. बोल बोल बोल. तमाशात सोंगड्या बरोबर एक नाच्या बी पाहिजे. अजून अजून. तमाशात सोंगडे बरोबर नाचा भी. झालं का? लास्ट. ऐग लास्ट वन. तुला मी जो डायलॉग सुरुवातीला म्हणालो होतो तोच डायलॉग तुला घ्यायचा आहे. काय? आपलं नाणं एकदम खणखणीत वाजते. इंटरव्ह्यू एकदम टॉप. एकदम कॅडेक. ओके, तेवढा टाइमपास नको करूस आणि आता फुल बनू. कम ऑन. गिळतो पोटात जाऊ दे. आपलं नाणं खणखणीत वाजते. इंटरव्ह्यू एकदम टॉप झाला. एकदम कॅडेक. वा 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 वा. खरा आवाज आहे. आता पुढच्या वेळेला सोनाली कुलकर्णी यांच्या चित्रपटाचं डबिंग करायचं असेल तर त्यांना आधी थोडासा हिलियम द्या, कारण फारच सुंदर आवाज बाहेर पडतो.
मजा आली. ओके मंडळी आपण एक काम करूया, ऐका ऐका, आमच्या या गप्पा चालूच राहणार आहेत, पण कसं जरा वेळेची मर्यादा असतेच ना सगळ्यांना. सो आपण एक काम करू, आज आपण इथेच थांबू, आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा सोनाली सोबत भेटूया आणि खूप साऱ्या गप्पा मारूया. काय म्हणताय? अजिबात पाहायला विसरू नका सिनेमा कट्टा.